तेव्हा आपण ही जी काही मत आहेत किंवा ह्या मंडळींचं जे काही निर्माण म्हणणं त्यांना नेमकं काय पद्धतीने ही मंडळी काम करतात हे आपण ऐकलं. आपण पुन्हा एकदा म्हणजे आपण ह्या निर्माणची प्रक्रिया किंवा त्याचं वैशिष्ट्य नेमकं काय तर याच्या संदर्भामध्ये बोलतो आहोत. अमृत मला असं सांग की नेमकं प्रक्रिया चालती म्हणजे नेमकं काय होतं, म्हणजे काय पद्धतीनं निर्माणचं कार्य चालतं. आम्ही जेव्हा सुरुवात केली जून 2006 मध्ये तेव्हा आमच्या डोक्यामध्ये कल्पना जी होती जी आजतागत कायम आहे ती युवकांच्या शिबिरांची एक मालिका बर आणि ही निर्माणचा खरं तर सगळ्यात सेंट्रल फोकस आहे आणि दर 1.5 वर्षाने एकदा गडचिरोलीला आमची एक शिबिरांची मालिका सुरू होते. 4 शिबिरांची ही मालिका असते, दर 6 महिन्यांनी एक अशी 4 शिबिरांची मालिका 1.5 वर्ष चालते. सहसा 8 ते 9 दिवसांचं एक शिबिर असतं. ही 4 ही शिबिरं गडचिरोलीला होतात आणि या 4 शिबिरांचं मिळून निर्माणची एक बॅच बनते. मी स्वतः निर्माणच्या प्रथम बॅचचा विद्यार्थी आहे, निर्माणची दुसरी बॅच झाली, निर्माणची तिसरी बॅच सध्या सुरू आहे आणि पुढच्या जूनमध्ये म्हणजे जून 2011 निर्माण 4 ची बॅच सुरू होणार आहे. या एका बॅचमध्ये एका वेळेला सहसा 60 ते 70 इतके मुलं मुली सहभाग घेतात आणि या बॅचच्या मार्फत आमच्या मोठ्या प्रमाणात रीच वाढतो. किती केव्हा सुरू होणार आहे बॅच? आता निर्माण 4 ची जी बॅच आहे ती पुढच्या जूनमध्ये सुरू होणार जून 2011 ला. पण त्याची सिलेक्शन प्रोसेस एक असते, त्याच्यामध्ये एक ऍप्लिकेशन फॉर्म असतो जो आमच्या वेबसाईटवर अवेलेबल आहे. nirman.mkcl.org ही आमची वेबसाईट आहे, तिच्यावर अगदी होम पेजलाच तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म मिळेल. तर आमच्या सगळ्या युवा मित्रांना माझं आवाहन आहे की ज्यांना ज्यांना या प्रक्रियेत सहभागी होण्याची इच्छा आहे त्यांनी तो ऍप्लिकेशन फॉर्म भरून आम्हाला पाठवावा. 31 डिसेंबर 2010 ही त्याची डेडलाईन आहे आणि या 3 महिन्यात आम्हाला जे वेगवेगळे ऍप्लिकेशन येतील त्यांची स्क्रुटिनी करून मग आम्ही मुलाखतीसाठी निवड करतो. जानेवारी आणि फेब्रुवारीच्या महिन्यात महाराष्ट्रभरात जागोजागी याच्या मुलाखती होतील आणि मार्च मध्ये फायनल यादी. साधारण मुलाखती ह्या म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये होतात? प्रत्येक जिल्ह्यामध्ये होतात. आमची टीम आहे, आम्ही निर्माण 3 च्या वेळेला जागोजागी जाऊन अशा 186 मुलाखती केल्या होत्या. आम्हाला 550 ऍप्लिकेशन आलेले, त्यातले 186 आम्ही इंटरव्ह्यू साठी सिलेक्ट केले आणि त्याच्यातनं 70 फायनली निवडले. आता हे जे शिबिर आहे ना, शिबिर वगैरे म्हणलं ना की साधारणपणे तरुणांना कसं वाटतं की जायचं 8 दिवस राहायचंय किंवा काय जे असेल ते आणि मग ते सगळं असं ऐकत राहायचंय आपण आणि मग त्याच्यातनं काहीतरी घडणार, म्हणजे थोडासा तो शिबिर म्हटलं की थोडी कंटाळवाणी प्रक्रिया असते. तर आपली शिबिर नेमकी कशी? फार सुंदर प्रश्न होता आणि निर्माण शिबिरांना गेलेल्या कुठल्याही व्यक्तीला जर तुम्ही विचारलं तर त्याला कंटाळा आलाय असली कदाचित मोमेंट नसते आमच्या शिबिरामध्ये. ही 4 शिबिरांची मालिका एका स्ट्रक्चर्ड पद्धतीने पुढे जाते आणि शिबिरामधला जो पहिला भाग असतो तो सहसा स्वतःला ओळखणं. मी कसं आहे, माझं शरीर कसं आहे, माझं मन कसं आहे, माझ्या स्ट्रेंग्थ काय, माझ्या भावना काय, स्वतःला ओळखणं आणि आपला जो 70 जणांचा आपला समूह आहे त्याच्यासोबत मैत्री करणं आणि त्याच्या मार्फत स्वतःला समजून घेणं हा पहिल्या शिबिराचा थ्रस्ट असतो. दुसऱ्या शिबिरामध्ये आमची सगळी मुलं मुली ही 4 दिवस गडचिरोलीच्या आदिवासी गैरआदिवासी भागात राहायला जातात. प्रत्येक गावामध्ये एका घरामध्ये एक जण असं 70 वेगवेगळ्या गावांमध्ये आमची मित्रमंडळी जातात आणि 4 दिवस त्या गावामधल्या लोकांसारखं स्वतः राहायचं. ते खातात ते खायचं, ते काम करतात ते काम करायचं, ती चुलीवर जे काही स्वयंपाक करणार, जिथे धुणे भांडी करणार ते सगळं आपण करायचं आणि त्याच्या योगे आपली समाजाची जी काही बऱ्यापैकी संकुचित संकल्पना असते ती विस्तारायला खूप मदत होते. त्यानंतर निर्माणच्या 3र्या आणि 4र्या भागामध्ये समाजातले प्रश्न काय यांचा आपल्याला अनुभव तर आलेला असतो पण या अनुभवाचं बौद्धिक सिद्धांतन करणं हे देखील तितकंच गरजेचं आहे. कारण केवळ इमोशनली किंवा भारावून जाऊन काम करणं टिकत नाही आणि म्हणून समस्येला बौद्धिक दृष्ट्या मी कशी त्याची मांडणी करू शकतो आणि त्याचा कसा छडा लावू शकतो यासाठी मदत करायला म्हणून वेगवेगळे फॅकल्टी किंवा रिसोर्स पर्सन येतात. आणि रिसोर्स पर्सन म्हणजे कोरडी भाषण देणारी नसतात, तर ज्यांनी स्वतःहून काहीतरी काम केलेलं आहे. म्हणजे राजेंद्र सिंग हे पाण्याच्या प्रश्नावर बोलतील, डॉक्टर आनंद कर्वे हे अप्रोप्रिएट रुरल टेक्नॉलॉजी बद्दल बोलतील, डॉक्टर अभय बंग हे आरोग्याबद्दल बोलतील, विजय जावंदिया हे शेतमालाच्या भावाच्या प्रश्नाबद्दल बोलतील किंवा विवेक सावंत हे डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण लोकांपर्यंत कसं ज्ञान पोहोचू शकतो याच्याबद्दल बोलतील. गिरीश सोनी जे बायफचे सध्या प्रमुख आहेत ते ग्रामीण भागामध्ये लाईव्हलीहूड्स आणि पॉवर्टी रिडक्शन कसं करतील याच्याबद्दल बोलतील. सांगायचा मुद्दा हा की ज्यांनी स्वतः आपल्या आयुष्यामध्ये प्रत्यक्ष काही सॉलिड काम केलेलं आहे अशा चेंज मेकर सोबत आमच्या मुलांची गाठभेट होते. म्हणजे त्यांचा तो जीवनानुभव असतो आणि त्याच्या मार्फत हो समाजामध्ये समस्या आहेत पण त्या समस्या सोडवता येणं देखील शक्य आहे आणि आमच्या समोर ज्या काही व्यक्तींनी हे केलेलं आहे असा तो अगदी लाईव्ह वृद्ध संवाद असतो. तर त्याच्या मार्फत मग निर्माणच्या 4र्या शिबिराला येईपर्यंत सहसा मुलामुलींना जाणवायला लागतं की मला या पर्टिक्युलर विषयामध्ये काम करायचं आहे किंवा मला याच्यामध्ये पुढे जायचं आहे आणि मग मुलं मुली त्याच्यामध्ये जंप घेतात. आता गंमत अशी आहे की निर्माणच्या कॅम्पमध्ये येणारी बहुतांश मुलं मुली ही तशी कॉलेज गोईंग एज ग्रुप मधली असतात, त्यामुळे त्या कालावधीमध्ये त्यांच्याकडनं पूर्ण वेळ काम करणं तसं एक्सपेक्ट आम्ही करत नाही. आम्ही मानतो की कॉलेजचं एज्युकेशन महत्वाचं आहे आणि त्यामुळे ते अगदी मनोभाव
भाव आपण शिकलंच पाहिजे. आमची शिबिरं देखील मुद्दामून सुट्ट्यांमध्ये आयोजित केलेली असतात, सो दॅट त्यांच्या कॉलेज करिक्युलमवर त्याचा परिणाम पडत नाही. पण कॉलेजेसमध्ये जसजशी ती बाहेर पडायला लागतात तशी तशी मग ती प्रश्नांशी झुंज घ्यायला तयार होतात. आज महाराष्ट्रामध्ये आमचं 400 जास्ती मुला मुलींचं नेटवर्क आहे आणि जे दिवसेंदिवस वाढते. आजच्या घडीला यांच्यातली 22 जण कुठल्या ना कुठल्या तरी प्रश्नावर पूर्ण वेळ काम करतात.